स्वप्नील, अरे रुपाली कुठे आहे रे? ए अरे ते माय लेकरांना बोलवा की बाहेर, म्हणजे आपल्या सगळ्यांना बरं वाटतं ना. होय, बाळाला की एकदम बरं वाटतं बघ. अगाई बाळ पहाटे उठलं होतं, मग रुपालीनी झोपवलं, आता दोघेही झोपले. रुपाली उठली की नाश्ता करेल या ठिकाणी. पहाटे म्हणजे कधी? हेच उजाडायला लागलं होतं. काय काय झालं होतं? काय भूकभीक लागली होती काय त्याला? अहो तान बाळ, अहो त्याला कधी बी जाग येते, झोप लागते. खरं तर ना त्या बाळाला आता आईच्या दुधाची गरज आहे, आणि आपण त्याला असं वरचं दूध देऊन भागवतोय. वय खरंय, बाळाला कधीही भूक लागते, आणि तेव्हा जागून बाळाला तुम्हाला पाजायला लागतं. काय बया, काय नशीब असतं एकेकाचं काय माहिती. रुक्मिणी म्हणती ना ते एकदम बरोबर आहे बघ, बाळाला कधी बी भूक लागू शकते रे, त्यामुळे तू रात्रीच खोलीत दूध गरम करून ठेवत जा हा, म्हणजे बाळाला पाजायला मिळेल ना. बिचाऱ्याला त्याची आई सोडून गेली बघ, नाही त्याची आई जर माझ्या पुढे आली ना तर अशी थोबाडील ना धरून तिला. हा, आजच्या सोन्यासारख्या लेकराला कोणतरी सोडून जात का? हा, मला ते बाळाच्या आई वडिलांचं काही कळानच. खरंच एवढं गुंडच बाळ आहे ते, असं का टाकून गेले असेल बरं? काहीच वाटलं नसेल त्यांना, काहीतरी दुसरंही झालं असेल. आता बाय दुसरं काय असणार आहे तवा? हा, म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांना सांगितलं का तुमचं बाळ जगलेलं नाही मेलंय आणि ते दुसऱ्याला दिलंय का? हा, अगं देवळात गावलंय ते बाळ. हा, आणि काय बरं? हा, मला असं विचारायचं होतं हप्पे, तुला अजून बी बाळाचे आवाज येतात का ग तुझ्या? नाही मावशी. मावशी आता असं काय होत नाही म्हणून ती परत कामावर चालली ना. आपे कधी परत तुझी मानसिक चाचणी? आजच आहे भाऊजी, तिकडेच निघाले मी. बाया आपे नाही तुला जमल ना मावशी? तुम्हाला लय पडली हो तिची? नाही अरे, आता ती रुपालीला बरं करायला निघाली ना, पण तिलाच बाळाचे आवाज येतात म्हणल्यावर डॉक्टर तिला येडी ठरू नये म्हणजे झालं. मावशे त्यासाठीच ही चाचणी आहे. असं काय होणार नाही आपले. हो होईल ग सगळं व्यवस्थित. स्वप्नील हे जे काय आहे ना ते तू नीट बघून घे बर का. नाही काय आधी हिची चाचणी होऊ दे आणि मग त्याचा निकाल येऊ दे, मग तो काय येतोय ना त्याच्यावर आपण ठरवू हिला रुपालीला भेटून द्यायचं का नाही ते. हा दादा हे बघ, मी अर्जुन मला तुझं आता काही ऐकायचं नाही. अरे दादा तूच असं केलंस तर कसं होईल? अर्जुन त्याला कारणही तशीच आहेत. अप्पे हे बघ, कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि पुरी तू जर म्हणतीयस ना रुपाली बरी होणार तर मला खात्री आहे तू तिला नक्की बरं करशील. पण त्याआधी तू स्वतः ठीक आहेस हे तुला आधी सिद्ध करावं लागेल. हो सरकार. अप्पे निघावं लागेल आपल्याला. हो अप्पे, या चाचणीत जर तू पास झाली नाही तर तू परत कधीच ऑफिसला जाऊ शकणार नाही का? नाही भाऊजी, ते विचारलं नाही मी अजून. हा, आणि जे होणारच नाही ते विचारायची काय गरज आहे? चल येतो सर. येतो. बघितलं का तिचा वकील बोलतोय, तिच्यापेक्षा ह्याला जास्त माहिती आहे सगळी. मावशी त्यांचं ना प्रेम एकमेकांवर. वय का? हा, त्यांचं प्रेम आणि मग ह्यांचं काय? हा, हे बघ स्वप्नील, मी तुला सांगते ते बाळ अजिबात कुणाला द्यायचं नाही म्हणजे द्यायचं नाही काय. हा, नाहीतर ही आपली स्वतः व्हायची बरी, आणि रुपालीला येडी ठरवल आणि स्वतःजवळ बाळ घेऊन बसल. हा मावशी, तुम्हाला असलं काहीतरी बोलून भांडणं लावायची असतील ना तर ती होणार नाही. हा, आणि आपी असा विचार बी मनात आणणार नाही. हाय का आता मी कशाला भांडणं लावते तवा, जे आहे ना तेच बोलते. हे बघ स्वप्नील, तो अर्जुन तुझ्या विरोधात जाऊ शकतो का नाही, मग ही आपी का गंडवणार नाही बरं बाळासाठी तुम्हाला. हा, कारण तिचं बी बाळ गेलंय ना. हो, पण म्हणून ती काही हे बाळ घेणार नाही ना या ठिकाणी,
अरे किती र भाबडा आहे तुम्ही, खरंच किती भाबड आहे, आणि हाच मुद्दा आहे. स्वप्नील तू नको लक्ष देऊस बाबा. ए पियू अजून पोय आण थोडं मला. ठीक आहेस ना तू? हे मी तुला विचारलं पाहिजे आप्पे. अरे मी ठीक आहे. जरा लांब गेलं की रडायला लागलंस ना तू. आप्पे तुला परत आवाज नाही येणार बाळाचा. नाही येणार. आप्पे आधी तू लय वेळा म्हणजे अजून माझ्यावर विश्वास ठेवणार आहे. विश्वास नाही असा मुद्दा नाही आप्पे, मला भीती वाटते ग. हे बघ काहीही करून आहे ना तू या चाचणीमध्ये पास झाली पाहिजेस आणि परत कामावर जॉईन झाली पाहिजेस, तर ते मनी मावशीसारखी लोक तुला ईडी म्हणणार नाही. आणि मग काय? मग मला झोप लागल नीट. अर्जुन असं कसं बोलतोयस तू? तुझ्यासाठी पण मी वेडी आहे करे. असं अजिबात नाही आप्पे, पण मला नाही आवडत तुला कोणी असं म्हणलेलं. नको काळजी करू. पण आप्पे बघ ही चाचणी जी आहे ना ती आत्ता फक्त तुझ्यापुरती मर्यादित नाही राहिलेली. आत्ता तू या चाचणीमध्ये पास झाली पाहिजेस, परत कामाला जॉईन झाली पाहिजेस, तर आपल्याला सरकारांना दादांना पटवून देता येईल की चाचणी करणं किती गरजेचं आहे रुपाली वहिनींसाठी, आणि ती करता येईल आपल्याला. आपल्याला लवकरात लवकर ताईंना पण बरं केलं पाहिजे अर्जुन. हा तरच आपल्याला बाळाला घरात ठेवता येईल ना. बरोबर. आत्ता तुझा मुद्दा कळतोय मला. आणि आप्पे माझा विश्वास आहे, म्हणजे अगदी दिल्लीला जाऊन पहिल्या अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्लिअर केलेली पोरगी आहेस तू, ते पण इंटरव्ह्यू मारून आलेली युपीएससीचा. तू करशील मला विश्वास आहे. थँक्यू. बरं चला मी जाते आता, वेळ झाली. आप्पे ऑल द बेस्ट शेनशा. हॅलो. देवा आप्पीला काहीही करून बाळाची आवाज येऊन देऊ नको. नमस्कार. नमस्कार. अपर्णा सुरेश माने करेक्ट? हो सर. सरकारकडून तुमची मानसिक चाचणी घेण्याचं आम्हाला सांगण्यात आलंय, तर आधी आम्ही काही प्रश्न विचारू आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं लिहून द्यावी लागतील, त्याच्या आधारे तुमचं आम्ही मूल्यमापन करू. हो सर. तुम्हाला काही काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. हो का? म्हणजे काही काळ आधी माझं बाळ देवाघरी गेलंय आणि तरीही मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. मी ऑफिसमध्ये असताना अचानक मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी ऑफिसभर बाळाला शोधत होते. या घटनेनंतर तुम्हाला रजेवर पाठवण्यात आलं होतं ना? हो. बाळाचे आवाज येतात तेव्हा तुम्हाला कुठलंही भान राहत नाही म्हणजे काय? हा म्हणजे आधी व्हायचं असं. एक मिनिट. तुम्हाला अजूनही बाळाचे आवाज येतात? हो. मग तुम्ही कामावर परत का म्हणून रुजू व्हायचं म्हणताय? हो ना, ज्या कारणामुळे तुम्ही रजा घेतली तेच अजून बरं झालं नाही तर तुम्ही का घाई करताय कामावर येण्याची? कारण डॉक्टर आता मला कळवून चुकलंय की मला बाळाचा आवाज येतच राहणार आहे. म्हणजे मग अशी तुम्ही म्हणला तसं मी भान हरपून पळत सुटायचे बाळाचा आवाज आलाय. हो कारण बरोबरच आहे ना, आई म्हणून पहिल्यांदा मी बाळाला जन्म देणार होते. 9 महिने बाळ माझ्या पोटात होतं. मी रोज त्याच्याशी बोलायचे, बाळाला पहिल्यांदा हातात घेणं, त्याला मोठं होताना बघणं, त्याच्याशी गप्पा मारणं, हे सगळं करत असताना माझ्यासाठी बाळाचा जन्म झालाच होता. आणि अचानक मला कळालं की माझं बाळ मला सोडून निघून गेलंय आणि मला हे समजायला वेळ लागला. पण डॉक्टर मला आत्ता समजलंय
की माझं बाळ या जगात नाही. आता तुम्हाला आवाज आला तर मी दुर्लक्ष करू शकेल. आता एवढं तुम्ही काही दुर्लक्ष केलं का? हो, म्हणजे आत्ता आमच्या घरात एक तान्हं बाळ आहे, पण डॉक्टर मी एकदम ओके आहे खरंच. परत कामावर तुम्ही नीट लक्ष देऊ शकाल? हो डॉक्टर, कारण माझ्यासाठी माझं काम खूप महत्वाचं आहे. अच्छा, आम्ही तुमची माहिती घेतली आहे त्यातून दिसतच आहे. आणि सर खरं सांगू का, माझ्या दुःखातनं मला माझं कामच बाहेर काढू शकेल. पण अपर्णाजी, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे, पुन्हा जर तुमच्या आतून हे असं काही झालं तर तुम्हाला तुमची नोकरी कायमची गमवावी लागेल, माहित आहे? हो सर, मला कल्पना आहे त्याची. ठीक आहे, आता तरी मला काही विचारायचं नाही. तुम्हाला काही विचारायचं आहे डॉक्टर? मला सांगा मॅडम, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आवाजाकडे दुर्लक्ष कराल तुम्ही, पण हे पूर्णपणे बंद होणं म्हणजेच पूर्ण बरं होणं. तरी सुद्धा तुम्ही आत्ताच का आलात चाचणीसाठी? सर मला माहिती आहे हे सगळं बंद व्हायला जरा वेळ लागेल, पण सर मला हा वेळ घरात माझ्या वायाने घालवायचा. आणि मला माहिती आहे मी जर ऑफिसला गेले, मी जर का कामाला परत सुरुवात केली तर हे सगळं आपोआप थांबेल. ठीक आहे, या प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहा, यावरून आम्हाला तुमच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज येईल. हो सर. पैशांचं होऊन जाईल सगळं, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो चालेल, या आता. ठीक बंटे, बंटे काय झालं, परवानगी मिळाली का नाही? अरे हे उत्तर दे मला. आधी उत्तर दे मला, परवानगी मिळाली का नाही. बोलून तर आलोय मी, बघू काय होतं. बंटे, मी सगळं लावलं बरं का या प्रोजेक्टवर, मला हे काम चालू झालं पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे मग माझं गचूर कशाला धरतो, पैसे मी घेतलेत का? चढ प्लॉट घेणारे अख्खा तू. काम झाल्यावर? झाल्यावर नाही, केल्यावर. काम केल्यावर म्हण. सुजा, सगळंच माझ्यावर टाकून मोकळं होऊ नकोस. म्हणजे काय बोलतोय तू? हे तर माझ्या समोरून मोठमोठ्या बाता मारायला कुणी सांगितलं तुला? त्याव करतो त्याव करतो. अरे नाही कधी म्हणलोय, प्रयत्न करतोच आहे की मी. हे बघ, भाषा बदलली तुझी, आता प्रयत्न आला होय. सुजार, हे अशा कामाला टाइम लागतो, तुला बी माहिती आहे. नको टेन्शन घेऊ, उद्या वगैरे होईल का? उद्या 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 उद्या, काल बी उद्या म्हणतोय, आज बी उद्या म्हणतोय मला तू. म्हणते मला जर कळलं तू गंडवतोय मला, उद्याचा दिवस तुझा शेवटचा असेल लक्षात ठेव. तू एवढा का चिडलायस ना ते माहिती आहे मला, ते आपली गेली ना टेस्ट द्यायला म्हणून तुला टेन्शन. तिला नसतो घाबरत मी. हा राव दे, राव दे, हे सगळं बोलायला झालं रे. खर तर ती आपली गेली मेंटल टेस्ट द्यायला, पण तुझं मेंटल हल्लंय. मी काय म्हणतोय ते ऐक, जर त्या आपीला बाजूला केलं तर तुझ्या सगळ्या अडचणी आपोआप दूर होतील भावा. बाजूला केलं तर? म्हणजे म्हणजे तिला काय करायची गरज नाही, तिच्या नाकावर टिचून प्रोजेक्ट सुरू करायचा आपण. नको काळजी करू, ती टेस्ट जरी पास झाली ना तरी ती कामावर जायच्या आपल्याकडे परमिशन असेल. नक्की नक्की रे सुजा, आणि तुझ्या त्या प्लॉटपेक्षा तिच्या नाकावर टिचून प्रोजेक्ट सुरू झाला याचा आनंद जास्त होणार आहे मला. मी सातारा फ्लॅट बघत होतो, एक आवडला म्हणून तिकडे पैसे देऊन ठेवलेत मी. काय सांगतो, म्हणजे बुक केला तू? डाऊन पेमेंट वगैरे सगळं दिले का? हा तसंच समज, माझे उरले सुरले सगळे पैसे मी तिकडे लावलेत, त्यामुळे काय करून हे काम झालं पाहिजे म्हणते. म्हणार रे, अरे लेका नवीन घर बुक केलंय तू, ते बी साताऱ्यात. हा सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. चला आज बसू, सगळं सेलिब्रेशन एकत्रच करू. हे काम होऊ दे, निघतो मी. होणार काम होणार बेट्या, तुझं काम तमाम होणार. मावशी काय झालं, कसलं टेन्शन घेत? कसलं म्हणजे काय नाही बाबा, ही तर माझ्या लिकीला चाचणी द्यायला लागणार आहे, रुपालीला. होय म्हणे, कोण म्हणलं तुला असं? आता गो बाया, आता आपीला चाचणी द्यायला लागली तशीच रुपालीला बी द्यायला लागल ना. आणि त्या चाचणी जर रुपाली पास झाली तरच तिला बाळ मिळणार आहे, नाही तर नाही मिळणार. काय हे माहित नव्हतं मला.
झाली का तुझी चाचणी? अहो असं काय विचारताय, पास झाली का ते विचारा ना पहिलं. औषी एक मिनिट थांबा, हे उद्या कळणार आहे. काय ग बाया, उगच फुकटच मी यार झाल्या मारत बसले. नाही बरं झालं, पहिल्यांदा खाल्लेलं जिरलं असेल. ए माझं खाणं काढायचं नाही, हा आधी सांगून ठेवते. इथं मी माझ्या लेकीच्या काळजी पोटी बोलते. एक मिनिट, कोणती लेक? रुपालीची. अप्पे तुला वाटतं रुपाली ती चाचणी देईल? ती चाचणी म्हणजे? एक मिनिट, आणि रुपाली ताई ती चाचणी का देतील? आता गोबाया, आता तू जी चाचणी दिली तीच तिला बी चाचणी द्यायला लागल ना. नाही नाही एक मिनिट मावशी, अहो असं काही नाही. तुम्हाला कोणी सांगितलंय? तिने आख्या घराला सांगितलंय. अहो माझी चाचणी वेगळी होती, रुपाली ताईंची वेगळी असणार आहे. होय अप्पे खरंच? अगं हो काके, म्हणजे आता वहिनींना बाळाला मोठं करायचंय का नाही, मग त्या संदर्भातले प्रश्न असतात, बाकी काय नसतं. अरे पण काय बी झालं तरी रुपालीला हेच वाटतंय ना का मीच बाळाला जन्म दिलाय म्हणून. तेच, त्यासाठीच रुपाली ताई ना आधी आपल्याला जे काही खरं घडलंय ते सांगावं लागणार आहे, त्यानंतरच त्यांनी जर ही चाचणी दिली ना तर बरं होईल. बघितलं का स्वप्नील, बघ आता तू, हेच मी तुला बी बोलले होते. अरे ह्यांना तुझ्या रुपालीला बरं नाही करायचं तर अजून जास्त येड बनवायचंय. येड बनवणं म्हणजे काहीतरी काय बोलतोय? दादा आम्ही दोघं शक्य होईल तेवढी मदतच करतोय ना. मदत करतोय म्हण, अरे जरा तरी विचार कर ना, त्या रुपालीला जर सगळं खरं कळलं तर काय तिची अवस्था होईल, हा केवढा मोठा धक्का बसल तिला. भैया मला तर आठवूनच दडकी बसती, अरे कसं सांगणार तुम्ही तिला? नाही नाही भाई, असं असेल ना तर ती चाचणीच द्यायला नको, नाही त्याच्यामुळे आणखीन जास्त त्रास होईल तिला. हा मग काय तर. हे बघ स्वप्नील, आता ना तूच विचार करायचा की तुला ह्यांच्या तालावर नाचायचंय का तुझ्या मनानं करायचंय ते, कारण ह्या आरज्यांनी आधीच नोंद केलेली आहे, त्याच्यामुळं तपासायला तर लोक येतालच. मग आता तूच बघ बाबा काय करायचंय ते. तुम्ही दोघं मला असल्या अडचणीत टाकाल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अर्जुन काय कुठे हरवलायस तू? आपल्या दादाचं काय करायचं ग, माझ्याशी बोल नसतो नीट, मला टेन्शन यायला लागलंय. अर्जुन या विषयावर आपण 2 दिवसांपूर्वीच बोललो का नाही? ते बोललो 2 दिवसांपूर्वी पण मी नोंद करून बसतोय ना तिकडं, ते सरकारी अधिकारी कधी येतील घरी? त्याआधी आपल्याला रुपाली ताईंना बरं करणं हा एकच पर्याय. एवढं सोपं आहे का आपे? गेले 4 महिने झाले वहिनीची ही कंडिशन आहे, 2 दिवसात बऱ्या होणार आहेत का त्या? अर्जुन हे बघ हे सगळं सोपं नाहीये पण आपल्याला करावं तर लागणार आहे ना. कसं आपे सांग ना मला तू. मी तुला अर्जुन आपे आई काय हो? अगं रुपालीचा विषय डोक्यातूनच जाईना बघ, म्हणून आले मी. आम्ही याच विषयावर बोलत होतो. वय आपे अगं तू म्हणलीस खरं रुपालीला समजावणार म्हणून, अगं पण तू कसं समजावणार आहेस पोरी? अगं ती हेच घेऊन बसली आहे की तिनं त्या बाळाला जन्म दिलाय म्हणून, त्या बाहुलीच्या जागी बाळ आलंय हे तिला माहितीच नाही बघ. आणि आपे तू कसं आणि काय काय सांगणार आहेस तिला? हा विषय जरी काढला ना तरी चिडत्यात त्या, त्यांना आपण आता समजावणार कधी किती आणि त्या ऐकणार कसं सगळंच अवघड वाटते. नाहीतर काय, आणि ती कशी करते माहिती आहे ना तुला? लय म्हणजे लय अवघड आहे बघ आपे. आई आओ कायमस्वरूपी तेव्हा ताईंकडेच जावं अशी आमची इच्छा आहे, आणि म्हणून म्हणते त्याआधी त्यांना सगळं खरं सांगितलं पाहिजे. आणि बघा मला 100% खात्री, ताईंना जरी सगळं खरं कळालं ना
तरीही पोटच्या पोरासारखं ते त्या बाळाला जीव लावतील. पण ह्या खऱ्याने तिला अजून काय झालं तर काय करायचं आपण? अगं मला लई भीती वाटते बघ. देवानं एवढ्या वर्षांनी त्यांच्या पदरात हे दान घातलंय ते जाऊ नये बघ. असं काही होणार नाही. हे बघा तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं मला कळतंय. हे बघा स्वप्नील सर आणि रुपालीताईंना आपण ते बाळ मिळवून देऊ. हा विश्वास ठेवा की आमच्यावर. पण आपे ही जबाबदारी लई मोठी आहे बघ. मला काही दिवस द्या ना, मी रुपालीताईंना ते बाळ मिळवून देईल. हा काके आपण आपल्यावर विश्वास ठेवू. ह्या आधी पण तिने करून दाखवलं आणि मी आताही करून दाखवेन. मने अगं काय ऐकलंस तू हे? ही आपी स्वतःच स्वतःच बाळ आता रुपालीला द्यायचं म्हणती. आता येईल खरी मजा.